मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक टीका टिप्पणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबाला पुन्हा एकदा लक्ष केलंय. नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. मराठा आरक्षण अवैध असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सर्व प्रकरणात मराठा समाज मोठ्या प्रमाणात सरकारचा निषेध करताना पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्याद्वारे जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारला लक्ष केलं होतं. यासंबंधी नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हद्वारे केलेल्या संभाषणावर भाष्य करताना आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय. आदू, तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडून तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त, अशा आशयाचं ट्विट करत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय. दरम्यान आरक्षणावरून बुधवारी नितेश राणे यांनी ट्विट करत आदित्य किंवा तेजस यांचे अधिकार कोणी हिसकावून घेतले असते आणि त्यांचं भविष्य अंधारात टाकलं असतं तर मराठा आरक्षण नक्कीच टिकवलं असतं, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला होता.